तस्वीरों के मामले की लाभार्थियों को उसका हक नहीं मिल रहा है। हमारा यही तो कहना है कि भाई औरंगाबाद जो है वो एक माइनॉरिटी कंसंट्रेटेड डिस्ट्रिक्ट है, माइनॉरिटी कंसंट्रेटेड। कल के दिन गवाने साहब ने खुद ने ये बोले हैं कि औरंगाबाद सारख्या ठिकाणी इतका स्कोप आहे आपल्याला काम करण्यासाठी, ते एज्युकेशनच्या क्षेत्रात असू द्या, स्टुडंट्सच्या स्कॉलरशिपच्या बाबतीत असू द्या। तुम्हाला आता 2-2.5 वर्ष काय कालावधी आहे, तयार प्रश्नोत्तरच आहे आपल्या सगळ्यांसाठी उसक्या तरफ। तो ये मांग करायची होती जैसा आपण इंजेक्शन वैक्सीन के ऊपर पे तस्वीरों के मामले की लाभार्थियों को उसका हक नहीं मिल रहा है। हमारा यही तो कहना है कि भाई औरंगाबाद जो है वो एक माइनॉरिटी कंसंट्रेटेड डिस्ट्रिक्ट है, माइनॉरिटी कंसंट्रेटेड। कल के दिन गवाने साहब ने खुद ने ये बोले हैं कि औरंगाबाद सारख्या ठिकाणी इतका स्कोप आहे आपल्याला काम करण्यासाठी, ते एज्युकेशनच्या क्षेत्रात असू द्या, स्टुडंट्सच्या स्कॉलरशिपच्या बाबतीत असू द्या। तुम्हाला आता 2-2.5 वर्ष काय कालावधी आहे, तयार प्रश्नोत्तरच आहे आपल्या सगळ्यांसाठी उसक्या तरफ। मी तर धन्यवाद देईल जे अडिशनल कलेक्टर आहे आपले गव्हाणे सर, 4 तास त्यांनी मीटिंग घेतली, त्यांनी सांगितलं की हे खूप दुर्दैव आहे की 4 वर्षानंतर ही मीटिंग होत आहे, आणि त्यांनी म्हटले की नाही आपण या मीटिंग आता 4 महिन्याच्या नंतरच्या ऐवजी आपण येतो ऑक्टोबर मध्ये घ्या, कारण हे कुणाच्याकडे कोणताही उत्तर नाही आहे। बरोबर, तुम्ही रिव्ह्यू आणलेलं नाही आहे, फक्त आम्हाला हे सांगतं की हे प्रोसेस काय आहे, प्रोसेसशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे। किती लाभार्थ्यांना फायदा मिळालेला आहे, किती बुद्धिस्ट लोकांना फायदा मिळालेला आहे, तर आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय काय आहे। आता आपण मी त्याचे रिव्ह्यू जेव्हा घेतलं तर कलेक्टर साहेब आजारी आहे असं सांगण्यात आलेलं आहे, तर एडिशनल कलेक्टर जे आहे त्यांनी ती मीटिंग घेतली आणि 4 तास ती मीटिंग चालली, म्हणजे जे सगळे डिपार्टमेंट हे 15 इसका चेयरमैन जो है वो कलेक्टर साहब है। किती सदस्य समिति किती सदस्य समिति त्याचं हे काही नाही आहे, ते पालकमंत्र्यांचा अधिकार असतं, पण बहुतेक अशी अपेक्षा असते की जितकं समाज अल्पसंख्याक मध्ये येतं त्यांच्या सगळ्यांचा एक एक प्रतिनिधी कमीत कमी त्याच्यामध्ये असायला पाहिजे। आणि हे जे प्रस्ताव येतात ती समिती त्याच्यावर निर्णय घेते असं ते आहे, या मीटिंग मध्ये म्हणजे समिती स्थापन झाली नाही म्हणून लोकांचे प्रस्ताव पुढे गेलेले नाही, तसं काय समिती फक्त रिव्ह्यू घेण्यासाठी, जसं दिशामध्ये आम्हाला एक अधिकार आहे खासदार म्हणून की माझे केंद्र सरकारकडून किती पैसे आलेले आहे या स्कीममध्ये, त्याचं काय झालेलं आहे तुम्ही सांगत होते, ते खासदारांना चेअरमॅन आणि को चेअरमॅन म्हणून ते मीटिंग घेता येतं आणि ते सगळं स्कीम्स रिव्ह्यू करता येतं। हे जाणीवपूर्वक होतं केंद्र सरकारकडून आणि खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत, आम्ही 2 शहरांमध्ये फिरत आहे आता 10 दिवस, ते दररोज कुठे ना कुठे आपल्या गणपतीसाठी शहरात तिथे जाणार, हे रिबीन काढणार, ते रिबीन काढणार, ते करा, पण एक याच्यासाठी ही आपण द्या। खासदार म्हणून तुम्ही नक्कीच जिल्ह्यात काम चांगलं काम करत आहे, पण तुमचं असो तुम्हाला सहकार्य करत नाही असं समजावं का? नाही, हे माझं असं नाही आहे ना की सहकार्याची याची बाबत हे नाही आहे, अपेक्षा तर हेच होती की या मीटिंगसाठी अल्पसंख्याक कल्याण समितीची जेव्हा मीटिंग असतं तर सगळ्या लोकप्रतिनिधींना पत्र पाठवण्यात येतं, मग मी जातो आणि कोणत्याही दुसऱ्या आमदाराला किंवा मंत्र्याला टाइम नाही आहे याचा पूर्ण मी केलं होतं, बॅनरबाजी केली होती, तसं यामध्ये तुमचं बघा समितीमध्ये जसं एक जनरल इम्प्रेशन आहे की अल्पसंख्याक म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त मुस्लिमांच्या बाबतीत होतं, ते कमिटी आजपर्यंत अल्पसंख्याकाची कमिटी तयार झालेली नाही आहे। कालच्या कमिटीमध्ये एकही सदस्य नाही होतं, म्हटलं कुठे, तो म्हणजे सदस्य नियुक्त झालेले नाही आहे किती वर्षापासून, 4 वर्ष, म्हणजे त्याच्यामध्ये एक बुद्धिस्ट समाजाचा कोणी असायला पाहिजे, एक ख्रिश्चन समाजाचा, जैन समाजाचा, सिख समाजाचा, पारसीचा एका प्रतिनिधित्व असायला पाहिजे, आणि फक्त इम्तियाज अली तिथे होतं एक लोकप्रतिनिधी म्हणून, ते कमिटीचा सदस्य म्हणून, आणि एकही, म्हणजे याचा अर्थ हे होतो ना की तुम्हाला कोणी पाहिजे नाही, अधिकाऱ्यांनी फक्त आपल्याला नियम दाखवायचे की असं असं हे करायचं आहे, का तुम्ही हे कमांड टार्गेट दिया हुआ आहे की कितने है तो आपको किस के हिसाब से परसेंटेज के हिसाब से देना मिळते,
आपको ताज्जुब होगा, ग्रामीण के अंदर बोले हमारे पास डेटा नहीं है क्योंकि वो ऑनलाइन अप्लाई करना पड़ता है। मतलब कौन करता है, वो जैसे गरीब को चाहिए मजदूर चाहिए उन्हें करता है ऑनलाइन, का डॉक्यूमेंट्स आपल्याला काय इकट्ठा करावं लागत आहे। तर आम्ही दो ऑफिसर दोन हायदर बोलतोय उसके अंदर, मी आता जॉईन केलेला आहे, दुसरा बोलता की मी डिटेल्स घेऊन आपल्याला सांगतो। अल्पसंख्याकांच्या झोपडपट्ट्या भागातील स्थिती सुधारणा। आता झोपडपट्टी समजा औरंगाबाद मध्ये झोपडपट्टी मध्ये सगळ्यात जास्त कोण राहते, बुद्धिस्ट समाज, मुस्लिम समाज, हे खरी गोष्ट आहे, तुम्हाला मान्य करा नाही करा एक वेगळी गोष्ट आहे, पण एक खरी स्थिती आहे की झोपडपट्ट्या म्हणजे सगळ्यात जास्त हे लोकल समाज आपल्याला मिळणार आहे। अल्पसंख्याकांचा डेटा बेसच नाही, आतापर्यंत किती निधी दिला जाना है, ये नियम कहता अधिकारी ने उनके पास जाना है कि तू कहां पे बैठा है, तू उस्मानपुरे में बैठा है, तू सागर में बैठा है, तू कौन सी मार्केट के अंदर बैठा है, कहां बैठा है करके। लेकिन आज तक ना तो ऑफिसर जा रहा है, इन्होंने अपने एजेंट का छोड़े हुए हैं, वो एजेंट का है तो अपना लिस्ट बना के लेके आते हैं, वो डॉक्यूमेंट बना के लेके आते हैं, आज तू कहां आ रहा हूं करके उसके अंदर ये करते हैं। मैंने ग्रामीण इलाके के अंदर जितना भी उन्होंने आंकड़े मुझे बताए होते हैं कि ये इसके बारे में जितने भी लोगों को दिया गया है करके, तो उसमें मैंने इनको बताया हूँ कि सर मैं आपको रिटर्न के अंदर देता हूँ, इनके पास से डॉक्यूमेंट्स मंगाइए आप कि ये कितने लोग हैं जिसको आपने दिए है, और बहुत बड़े बड़े आंकड़े 10-10 हजार रुपए के हिसाब से अगर आप देखेंगे तो निकलना कितने। एम्प्लॉयमेंट ऑफिस मध्य महाराष्ट्र सरकार का जो एम्प्लॉयमेंट ऑफिस है त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावे लगता, आणि नियम हे सांगतं की एम्प्लॉयमेंट ऑफिस ने जिथे इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्रीजला बोलवून जॉब रिक्रूटमेंट स्कॅन करायचं, हे नियम आहे, ते जीआर आहे त्याच्या बाबतीत। आता त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन 2021 मध्ये किती झालेले आहे, 52,899, म्हणजे लगभग 53,000 बेरोजगारांनी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहे, आणि रोजगार किती लोकांना मिळालेला आहे, 53,000 रजिस्ट्रेशन, रोजगार मिळाला 355 लोकांना, 53,000 कुठे आणि 355 लोकांना रोजगार मिळाला। मग मी एम्प्लॉयमेंट ऑफिसरला विचारलं की कधी घेतलं होतं कॅम्प, किती कंपनीला बोलवले होते, का लोकांचा आपल्याला प्रतिसाद मिळत नाही, त्यांचं म्हणणं होतं की नाही ते पगार कमी देतं म्हणून आमच्याकडे लोक येत नाही। मी म्हटलं मागच्या एका वर्षामध्ये 8 कॅम्प घेतलं, 8। जो मुस्लिम बच्चे जो है जो उर्दू सीख रहे हैं उनको मातृभाषा मराठी आना चाहिए, इसका मैं भी तो पूरी तरह से समर्थन करता हूं, बल्कि मैंने विधानसभा के अंदर ये मांग किया था कि सीबीएसई स्कूल्स के अंदर मराठी कंपलसरी करे, क्योंकि आगे चल के ये बच्चे जब एमपीएससी के अंदर जा रहे हैं, यूपीएससी करने के लिए जा रहे हैं या स्टेट एग्जाम देने के लिए जा रहे हैं तो इनको मराठी की वजह से बहुत दिक्कत हो रही है। अब वो स्कीम चलाने के लिए भी कितने स्कूल्स के अंदर कितने ये किए गए हैं तो इनके पास कोई डाटा नहीं। शाळांचा व शिक्षकांचा संख्येत सतत घट होत आहे, 80 शिक्षण आज फक्त 7 शिक्षक नियुक्त आहे, 7 पूरे जिले के अंदर 7 शिक्षक जो है वो कितने स्कूलों में जाएंगे और कितने बच्चों को तो मराठी पढ़ाएंगे करके। सर 22 आहे तर 4 वर्षाच्या नंतर ही मीटिंग झालेली आहे, याचा अर्थ हे होतो की पंतप्रधान जेव्हा गाजावाजा करून कोट्यवधी रुपये खर्च करून एडव्हर्टाइजमेंटवर होर्डिंग्सवर त्यांच्या भाषणामध्ये हे सगळं याचा उल्लेख करतो, जमिनी स्तरावर याचा काय चाललेला आहे याच्या बाबतीत कोणीही बघायला तयार नाही आहे। जेव्हा मी रिव्ह्यू मीटिंग घेतली तर आपल्याला आश्चर्य वाटेल की अनेक असे स्कीम्स आहेत की 2019 पासून बंद पडलेली आहे, कुणालाही त्याचं अनुदान मिळत नाही, काही त्याचा फॉलोअप होत नाही, म्हणजे याचा अर्थ हे आहे की हाती के दात दिखाने के कुछ और है और खाने के कुछ और है। मोदी जी बोल कुछ रहे हैं और जमीनी स्तर के ऊपर कर कुछ रहे। आता मी काय करणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एक पत्र पाठवणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की साहेब हे जे 15 सूत्री कार्यक्रम आहे हे सगळं तुम्ही घोषणा केलेली आहे की मी अल्पसंख्याकांसाठी काय काय करणार आहे याच्या बाबतीत माझ्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याच्या बाबतीत आपण विचार ना करा।
आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्याकडून हे पण जाणून घ्या की चार वर्षानंतर मी समजू शकतो की कोरोनाच्या काळात आपण कोणतीही मीटिंग घेत नाही होती, पण सप्टेंबर 2018 कुठे आणि आज सप्टेंबर 2022 येऊ राहिलेलं आहे, तर काय कारण होतं? याचा अर्थ हे आहे की कोणीही याच्या बाबतीत गंभीर नाही आहे. त्यांचे दोन मंत्री आहे, केंद्राचे दोन मंत्री आहे, दोघंही भारतीय जनता पार्टीचे आहे. ते आपल्या खिशात कैची घेऊन फिरत आहे की कुठे फीत कापायचं आहे, कुठे उद्घाटन करायचं आहे, कुठे भाषण करायचं आहे, ते करा तुम्ही. पण जे पंतप्रधान माझेही आहे तुमचेही आहे, पण ते तुमच्या पार्टीचे नेते आहे, त्यांच्या नेत्यांच्या नावाने पंतप्रधानांच्या नावाने जे स्कीम सुरू आहे त्याचा कशा काय परिस्थिती आहे याच्या बाबतीत काही थोडंसं वेळ द्या, ही आमची अपेक्षा आहे.